नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरबी मराठी जी के आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान व चालू घडामोडीचे महत्त्वाचे पन्नास प्रश्न पाहणार आहोत सर्व शासकीय स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगाचे प्रश्न आहेत मित्रांनो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ स्किप करू नका चला तर आपण प्रश्नांना सुरुवात करू पहिला प्रश्न महाराष्ट्राचा विस्तार किती आहे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पंधरा पॉईंट आठ अंश उत्तर अक्षर उत्तर ते बावीस पॉईंट एक अंश उत्तर अक्षर उत्तर दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो छत्तीसगड तिसरा प्रश्न कोकणची किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे हा प्रश्न विचारला गेलेला आहे वारंवार कोकणची किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे तरी या प्रकारची आहे सगळे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत मित्रांनो महाराष्ट्र किती किमी लांबीचा सह्याद्री पर्वत आहे महाराष्ट्रामध्ये किती लांबी किमीचा सातशे पन्नास किमी पुढचा प्रश्न आहे पाचवा भारताची दक्षिणोत्तर लांबी किती किलोमीटर आहे भारताची दक्षिणोत्तर लांबी किती किलोमीटर आहे उत्तर आहे तीन हजार दोनशे चौदा किमी सहावा प्रश्न सर्वाधिक चिंचन क्षेत्र असणारे राज्य कोणते सर्वाधिक चिंचन क्षेत्र असणारे राज्य कोणते उत्तर आहे उत्तर प्रदेश सातवा प्रश्न सिख धर्माचे पाच तत्वे कोणी सांगितली सिख धर्माची पाच तत्त्वे कोणी सांगितली तो सांगितले आहेत तर उत्तर आहे गुरु नानक आठवा प्रश्न सिख धर्माचा उदय कोणत्या काळात झाला सिख धर्माचा उदय कोणत्या काळात झाला उत्तर आहे मुघल काळात मुघल या काळामध्ये सिख धर्माचा उदय झाला भारताचा पहिला पोर्तुगीज गव्हर्नर कोण भारताचा पहिला पोर्तुगीज गव्हर्नर कोण उत्तर आहे मित्रांनो फ्रान्सिस ओ आल्मेडा दहावा प्रश्न डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली उत्तर आहे एकोणीस सोळाशे दोन अकरावा दुहेरी राज्यावस्था ही कोणत्या गव्हर्नरने सुरू केली दुहेरी अवस्था ही कोणत्या गव्हर्नरने सुरू केली उत्तर आहे रॉबर्ट क्लाईव पुढचा प्रश्न आहे इंग्रजांनी दिल दिल्ली परत कधी मिळवली दिल्ली शब्द आहे दिल्ली तिथं दिल्ली असं आलं आहे उत्तर आहे वीस सप्टेंबर एक अठराशे सत्तावन्न बारावा झाला तेरावा प्रश्न एकोणीस मे दोन एकोणीसशे अठ्ठावीस एक रोजी सर्वपक्षीय परिषद मुंबईमध्ये कोणाच्या अध्यक्षाखाली उभारण्यात आली उत्तर आहे डॉक्टर अन्सारी ब्राह्मण समाजाचे एक प्रसिद्ध नेते म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे केशव चंद्रसेन आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात उत्तर आहे मित्रांनो राजा राम मोहन रॉय सोळावा प्रश्न तराने हिंद हे पुस्तक कोणाचे तराने हिंद हे पुस्तक कोणाचे आहे मोहम्मद इक्बाल सतरावा प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती बंदरे आहेत महाराष्ट्रात एकूण किती बंदरे आहेत उत्तर आहे मित्रांनो बावन्न बंदरे आहेत पुढचा प्रश्न आहे मुंबईचा सिंह कोणास म्हणतात मुंबईचा सिंह कोणास म्हणतात ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो फिरोज शहा मेहता फिरोज शहा मेहता बंगालची फाळणीची मूळ कल्पना कोणाची होती बंगालची फाळणीची मूळ कल्पना कोणाची होती उत्तर आहे सर विल्यम वॉल्ट पुढचा प्रश्न आहे विसावा एकोणीस जुलै हा दिवस बंगाली लोकांनी कोणता दिवस म्हणून पाळला ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो काळा दिवस म्हणून पाळला एकवीस मित्रांनो पुढचे प्रश्न पाण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा असेच आपले रोज व्हिडिओ पाहत राहा पुढचा प्रश्न बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र कोणत्या वर्षी चालले म्हणजे किती वर्षे चालले आठ वर्ष उत्तर आहे बावीसवा प्रश्न मुंबईमध्ये मराठी कलावंतांसाठी मराठी नाट्यगृह उभारणारे समाजसुधारक कोण महत्त्वाचे प्रश्न उत्तर आहे नाना जगन्नाथ शंकर शेठ तेवीसवा प्रश्न आहे जेव्हा माणूस जाग जागा होतो हा ग्रंथ कोणाचा जेव्हा माणूस आहे तो जागा होतो हा ग्रंथ कोणाचा आहे तर उत्तर आहे गोदावरी परुळेकर स्त्री विचारवंती संस्था पुणे अठराशे एकाहत्तरमध्ये कोणी सुरू केली अठराशे एकाहत्तरमध्ये सरसबा सरस्वतीबाई जोशी पंचवीसवा प्रश्न घटना समितीची कल्पना घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम एकोणीसशे चौतीसमध्ये कोणी मांडली ह्या प्रश्नाचं उत्तर आहे एम एन रॉय ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कमलाशी कलमाशी संबंधित आहे कोणत्या कलमाशी संबंधित आहे ग्रामपंचायत कलम चाळीस आणीबाणीविषयक तरतूद कितव्या भागात आहे आणीबाणी विषयक तरतूद कितव्या भागात आहे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे भाग अठरा अठ्ठावीस अठ्ठावीस मार्च एकोणीसशे पन्नास रोजी नियोजन आयोगाची पहिली बैठक कोठे भरली उत्तर आहे दिल्ली येथे भरली होती पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस या वर्षात परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी किती अब्ज डॉलर रक्कम भारतात पाठवली आहे उत्तर आहे मित्रांनो याचं एकशे पंचवीस डॉलर अब्ज परदेशातून मायदेशात रक्कम पाठवण्यात मेक्सिको देशाचा कितवा क्रमांक आहे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा क्रमांक आहे पुढचा प्रश्न आहे नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांक अहवालात सर्व श राज्यात कितव्या जिल्ह्यात सर्वाधिक गरीब लोक राहत आहेत उत्तर आहे नंदुरबार जिल्हा पुढचा प्रश्न आहे नीती आयोगाच्या गरिबी निर्देशांक अहवालात सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक किती टक्के लोक गरीब आहेत ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो किती टक्के आहे तर उत्तर आहे तेहतीस पॉईंट सतरा टक्के महत्त्वाचा प्रश्न आहे पस्तीसवा दला छत्तीसवा नीती आयोगाचे प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार दोन हजार पंधरा सोळा ते दोन हजार एकोणीस एकवीस या वर्षात देशातील किती कोटी लोकांची दारिद्र्यातून मुक्तता झाली आहे किती कोटी या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो तेरा पॉईंट पाच टक्के खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारताचा गरिबी निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला प्रसिद्ध केला आहे उत्तर आहे नीती आयोग अडोतीस सरकारने नुकताच दोन हजार चोवीस पंचवीससाठी किती गरी खरीप हंग पिकाची आधारभूत किंमत एम एस पी जाहीर केली आहे उत्तर आहे पंधरा टक्के डब्ल्यू प्लॅनेट पुरस्कार कोणत्या देशाच्या असाही ग्लास फाउंडेशनद्वारे प्रदान करण्यात येतो उत्तर आहे जपान भारतीय सेना उपप्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे यन एस राजा ब्रह्ममणी सुब सुब्रमणी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अध्यक्षपदी टिंबटिंब यांची नियुक्ती करण्यात आली स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अध्यक्षपदी राकेश रंजन वंदे भारत नामांकामध्ये किती सामान्य रेल्वे भोगी रूपांतरित केल्या जातील उत्तर आहे चाळीस हजार हायस्पीड वंदे भारत ट्रेनच्या स्पी स्पीडवर आकृतीचे नाव काय आहे उत्तर आहे मित्रांनो अमृत भारत एक्सप्रेस अमृत भारत एक्सप्रेस अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत राजस्थानामधील किती रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायभरणी केली उत्तर आहे पंचावन्न उत्तर आहे पंचावन्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो व्हिडिओला जर अजून कोणी लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा मात्र बघा पुढचा प्रश्न आहे पंचेचाळीसवा आणि ह्या पंचेचाळीसच्या प्रश्नाचं उत्तर आहे मणिपूर भारतात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारागृतीत कारकिर्दीत रेल्वे लाईनची स्थापना केली गेली की कोणाशी महत्त्वाचा प्रश्न लॉर्ड डलहौसी उत्तर आहे याचा सत्तेचाळीसावा प्रश्न आहे कोणत्या रेल्वेने एक ठेशन एक उत्पादन उपक्रम सुरू केला कोणत्या रेल्वेने एक ठेशन एक एक उत्पादन उपक्रम सुरू केला उत्तर आहे दक्षिण मध्य रेल्वे दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे उत्तर आहे हुबळी हुबळी भारतीय रेल्वेच्या पहिल्या वॉन्ड हॉटेलचे उद्घाटन नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्थानकावर झाले ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कुठलं होतं ते रेल्वे स्थानक मुंबई सेंटर रेल्वे स्टेशन पन्नास व राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय कोणत्या शहरास आहे राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे उत्तर आहे नवी दिल्ली मित्रांनो आज आपण हे व्हिडिओमध्ये पन्नास सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे असे एकत्रित प्रश्न पाहिलेले आहेत आणि हे प्रश्नांचा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोग नक्कीच होईल पण जर चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद